राजमाता जिजाऊंचे थेट चौदावे वंशज शिवाजी द मॅनेजमेंट गुरू या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक प्राध्यापक ज्येष्ठ इतिहासकार वक्ते आणि जवळपास बारा लाख उद्योजक तयार करण्याचं लक्ष गाठत आलेले असे असंख्य दावे छातीठोकपणे करणारे व्यक्तिमत्व म्हणजे नामदेवराव जाधव त्यांचं नाव क्वचितच एखाद्याला माहिती नसेल आता तर नुकतंच त्यांना सर्व धर्म परिषद म्हणजेच पार्लिमेंट ऑफ द वर्ल्ड रिलिजियस इथं आमंत्रित करण्यात आलं होतं असं त्यांनीच त्यांच्या फेसबुक वॉलवर म्हटलं आहे आणि त्यानुसारच त्यांची त्या परिषदेच्या स्टेजवरही वर्णी लागली होती तसा एक फोटो आणि व्हिडिओही त्यांनी त्यांच्या फेसबुकवर नुकताच अपलोड केला एवढंच नाही तर नामदेवराव यांच्या मते ते स्वतः स्वामी विवेकानंदानंतर पहिले भारतीय आहेत की ज्यांनी या परिषदेत भाषण केलं आहे म्हणून आता असं असलं तरी पण त्यांना अनेक लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करून प्रश्न उपस्थित केलेत की त्यांना या परिषदेसाठी खरंच आमंत्रित केलं गेलं होतं का तिथं त्यांनी भाषण केलं आहे का केलं तर मग त्यांचं भाषण व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध का नाहीये नामदेवराव जाधव यांच्या ट्रोलर्सच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे प्राध्यापक नामदेवराव जाधव ही व्यक्ती त्यांच्या दाव्यानुसार गेल्या काही काळापासून इतिहास व्यवसाय या विषयांमध्ये काम करते त्यांच्या मते ते बारा लाख मराठी उद्योजक तयार करण्याचा टप्पा पूर्ण करत आले इतिहास खास करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या विषयांवर व्याख्यान देण्यासाठी सुद्धा ते खूप फेमस आहेत सोशल मीडियावरतीसुद्धा त्यांचे बरेच फॉलोअर्स आहेत यूट्यूबला त्यांचं नामदेवराव जाधव हे यूट्यूब चॅनलसुद्धा खूप प्रसिद्ध आहे ज्याचे आता नऊ पॉईंट पाच लाख सबस्क्रायबर्ससुद्धा पूर्ण झालेत तर म्हणते नामदेवराव जाधव यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका छोट्याशा गावचा आता गावाचं नाव शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ते काय सापडलं नाही तर म्हणजे नामदेवरावांच्या आजीला असं वाटायचं की आपल्या नातवांनी खूप चांगलं शिक्षण घ्यावं म्हणून मग त्यासाठी त्यांच्या आजींनी नामदेव यांना मुंबईला शिक्षणासाठी पाठवलं महाविद्यालयीन त्यांनी मुंबईच्या सोमय्या कॉलेजमधून पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यावर काही दिवसांनी तिथंच दिवसा का ते प्राध्यापक म्हणूनही रुजू झाले पण काही दिवसांनी त्यांना एका व्यक्तीकडून असं समजलं गेलं की ते राजमाता जिजाऊंचे वंशज आहेत म्हणून त्यासाठी त्यांनी खूप शोध घेतला खूप माहिती घेतली आणि नंतर त्यांना समजलं की आपण खरोखरच राजमाता जिजाऊंचे थेट चौदावे वंशज आहोत म्हणून मग मन मात्र नामदेवराव जाधव यांनी ठरवलं की आपण राजमाता जिजाऊंचे वंशज आहोत आपण कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा याच काळात त्यांना पी एच डी करावी असंही वाटलं म्हणून त्यांनी काही गाईड्स नाही सोबत घेतलं आणि त्यांची मदत घेतली पण त्यांच्या गाईड्सने त्यांना इंग्रजीमधून संशोधन करण्याचा सल्ला दिला त्यांनी इंग्रजीतून संपूर्ण विश्लेषण केलंही म्हणे पण अचानक त्यांच्या गाईड्सनी मराठीतून विश्लेषण करायला सांगितलं त्यामुळे अखेर या घोळात नामदेवराव जाधव यांनी पी एच डी करण्याचाच विषय सोडून दिला त्यावेळेस त्यांचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट आता तेव्हा त्यांनी जरी पी एच डी करण्याचं सोडून दिलं असलं तरी पी एच डी करताना ज्या विषयाचा त्यांनी अभ्यास केला होता त्यावर एखादं पुस्तक लिहावं असा त्यांनी विचार केला आणि तिथेच त्यांना बिझनेसची आयडिया मिळाली त्यातूनच दोन हजार अकरा साली शिवाजी द मॅनेजमेंट गुरु नावाचं एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं मग हळूहळू नामदेवराव जाधव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि एकूणच इतिहास विषयासंदर्भात एक एक पुस्तक प्रकाशित करत गेले आणि त्या विषयांवर व्याख्यानही देऊ लागले शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाबरोबरच शिवाजी महाराजांचं इंजिनिअरिंग शिवाजी महाराजांचं एम बी ए शिवाजी महाराजांची उद्योजक तत्व यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली ती पुस्तकं बऱ्यापैकी गाजली आणि त्यातूनच प्राध्यापक नामदेवराव जाधव ही व्यक्ती महाराष्ट्राच्या नजरेसमोर आली आता हे झालं नामदेवराव जाधव यांच्याबद्दल तर आता नामदेवराव जाधव यांना शिकागो इथं दिनांक चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत पार पडलेल्या सर्व धर्म परिषदेला संबोधन करण्यासाठी निमंत्रित केलं होतं आणि त्यांनी तिथं भाषणसुद्धा केलं असं त्यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टमधून सांगितलंय स्वामी विवेकानंद यांच्यानंतर एकशे तीस वर्षांनी सर्व धर्म परिषदेला संबोधन करण्याची संधी त्यांना मिळाली असंही त्यांचं म्हणणं आहे या त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे ते बघूया तर बघा जगातील सर्वोच्च व्यासपीठ समजली जाणारी सर्व धर्म परिषद यावर्षी शिकागो अमेरिका इथं संपन्न झाली या सर्व धर्म परिषदेसाठी हिंदू धर्माचे आणि भारताचे प्रतिनिधी व प्राध्यापक नामदेवराव जाधव करणार आहेत असं जाधव यांचं स्वतःचं म्हणणं होतं शिकागो इथं अठराशे त्र्याण्णव साली झालेल्या सर्व धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंद यांनी केलं होतं एकशे तीस वर्षांनंतर हा बहुमान पुन्हा भारताला मिळालाय असंही नामदेवराव त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात एवढंच नाही तर नामदेवरावांनी शिकागो इथं हिंदू धर्म आणि मानवाधिकार या आजच्या ज्वलंत प्रश्नावर बोलताना हिंदू धर्म कसा जगातील सर्वात प्राचीन आणि महान आहे आणि तो मानवाधिकार या संदर्भात कसा जगाला मार्गदर्शक आहे याबाबत विचार मांडले असंही त्यांनी सांगितलंय पण शिकागो सर्वधर्म परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध असणाऱ्या स्पीकर लिस्टमध्ये नामदेवराव यांचं नाव मात्र कुठंच दिसत नाही मग त्यांनी नेमकं कुठं भाषण केलं असा खडा सवाल ट्रोलर्सने उठवला आहे स्पीकर लिस्टमध्ये भारतातर्फे स्वामी यती धर्मानंदा यांचं नाव दिसतंय आहे तसंच नामदेवराव जाधव यांचं भाषण व्हिडिओ स्वरूपातही कुठंच उपलब्ध नाही असाही आरोप ट्रोलर्स कार्यकर्त्यांकडून लगावण्यात आला आहे आता याबाबतीत अनेकांकडून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्याबद्दल बोलूच पण शिकागो इथं पार पडलेली ही सर्व धर्म परिषद नेमका काय विषय आधी थोडक्यात बघूया तर बघा ही एक जगातल्या सगळ्या धर्मांची एक संसद आहे जी नागरी आध्यात्मिक आणि तळागाळातील बदल घडवणाऱ्यांची जगातली प्रमुख आंतरधर्मीय सभा आहे शिकागो शहरात याचं मुख्यालय आणि या ना नानपा संस्थेद्वारे अनेक ऐतिहासिक संमेलनं आयोजित केली जातात या संस्थेची स्थापना जगातल्या धार्मिक आणि आध्यात्मिक समुदायांमध्ये सुसंवाद जोपासण्यासाठी आणि त्या त्या काळातल्या गंभीर समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्याचबरोबर जगाशी आणि त्याच्या मार्गदर्शक संस्थांशी जवळीक वाढवण्याच्या उद्देशानं करण्यात आली होती शिकागोमधल्या ऐतिहासिक अठराशे त्र्याण्णवच्या जागतिक संसदेपासून याची सुरुवात झाली या जा संसदेत स्वामी विवेकानंदांनी भारतातर्फे आणि हिंदू धर्मातर्फे जोरदार भाषण करून भारताचा गौरव वाढवला होता त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवला शिकागो एकोणीसशे नव्याण्णवला केपटाऊन दोन हजार चारला बार्सिलोना दोन हजार नऊला मेलबर्न दोन हजार पंधराला सॉल्ट लेक सिटी दोन हजार अठराला टोरेंटो आणि दोन हजार एकवीसमध्ये कोरोनामुळे ऑनलाईन संसद पार पडली तसं बघायला गेलं तर ही आंतरधर्मीय चळवळीची जगातली एक सर्वात जुनी आणि सर्वात मोठी आणि सर्व समावेशक संसद मानली जाते जगाच्या शांततेसाठी जगाच्या विकासासाठी वेगवेगळ्या धर्मासाठी काम करणाऱ्या लोकांना या संसदेत संबोधित करायला बोलवलं जातं या संसदेत अगदी तुम्हीही सहभागी होऊ शकता त्याची तिकीट सुद्धा या संसदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहेत पण नामदेवराव जाधवांच्या बाबतीतल्या आमंत्रणाचा विषय मात्र काय लक्षात येत नाहीये कारण या संसदेच्या स्टेजवर त्यांची उपस्थिती दिसली आहे तसं तर ह्या बाबतीतल्या प्रत्येक अपडेटचा व्हिडिओ जाधव सरांनी त्यांच्या फेसबुकला अपलोड केला आहे त्यामुळे या बाबतीत खरं काय खोटं काय हे काहीच मीडिया कर्मींच्या लक्षात येत नाहीये आता नामदेवराव जाधव यांच्या ट्रॅक रेकॉर्ड बद्दल बोलायचं झाल्यास माग राजगडाखाली राजमाता जिजाऊ यांच्या उभारणीसाठी गोळा केलेल्या पैशांबाबतीतही काही जणांनी त्यांच्यावर आरोप केले होते मध्यंतरीही अजून एक दोन आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले एवढंच नाही तर त्यांनी सर्व धर्म परिषदेसाठी जायला सुद्धा निधी गोळा करण्यासंदर्भात त्यांच्या फेसबुकवरून लोकांना आवाहन केलं होतं त्या बाबतीत सुद्धा ट्रोलर्स लोकांनी त्यांना सोडलेलं नाहीये एका एका व्याख्यानासाठी ऐंशी हजार घेणाऱ्या नामदेवराव जाधव यांना अमेरिकेला जायला पैसे गोळा का करू वाटत आहेत धर्माच्या नावाखाली बिझनेसचं ज्ञान देणारे प्राध्यापक नामदेवराव जाधव लोकांची फसवणूक करतायत असा आरोप ट्रोलर्स लोकांनी नामदेवराव जाधवांवर केला आहे पण नामदेवराव जाधव यांनी मात्र ट्रोलर्सच्या कुठल्याच आरोपांना भीक घातलेली नाहीये असो तर आता नामदेवराव जाधव यांनी मात्र त्यांच्या फेसबुक पोस्टवर त्यांना इन्व्हिटेशन आलेल्या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केलाय पण अमेरिकेला जायला त्यांना निधी गोळा करायची गरज का पडली हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे बाकी रामदेवराव जाधव यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्यांच्या या भव्य अमेरिका दौऱ्याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा नामदेवरावांचा शिकागो सर्व धर्म परिषदेचा दावा तुम्हाला खरा की खोटा वाटतोय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद